गल्लीतल्या मारामारीप्रमाणे राज्यातील राजकारण सुरू आहे त्यातून होणाऱ्या राज्याच्या बदनामीला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे महाराष्ट्राची बदनामी थांबवणं सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये आहे त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रो ॲक्टिव्ह म्हणजेच स्वयंप्रेरित व्हावं असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दादा पाटील यांनी केलं तसंच दोन हजार चोवीसची ची निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्र लढवावी मग बघ हा कोण निवडून येते असा इशाराही आमदार पाटील यांनी सत्ताधारी पक्षांना दिलाय कोल्हापूर उत्तर झालेल्या पराभवानंतर हिमालयात जाण्याच्या वक्तव्यावरून प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या हिमालयात जाण्याच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत राष्ट्रवादीला टोला लगावला चंद्रकांतदा पाटील आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांनी आज राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं राज्यात गेल्या काही दिवसांपासून टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे त्यातून भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत किरीट सोमय्या मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी दिलेली वागणुकीची दखल केंद्रीय गृह खात्यानं आहे सोमय्या यांना किती जखम झाली यापेक्षा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे आधी महाराष्ट्राचा बिहार बंगाल होईल असं म्हटलं जातं आता बाहेरच्या राज्यातले लोक त्यांच्या राज्याला महाराष्ट्र करायचं आहे की काय असं म्हणतील त्यातून होणाऱ्या महाराष्ट्राच्या बदनामीला सत्ताधारी जबाबदार आहेत महाराष्ट्राची बदनामी, बदनामी थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वयंप्रेरित व्हावं असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं गल्ल्या गल्ल्यांमध्ये जशा मारामार्या हो व्हाव्यात ना अशा प्रकारच्या मारामार्या राज्यामध्ये खूप मोठमोठ्या नेत्यांच्या एकमेकांविरुद्ध आहेत आणि एक काळ आपण म्हणायचो की ब बिहार करायचं काय बंगाल करायचं काय आता अन्य राज्य बहुतेक म्हणणार की महाराष्ट्र करायचं काय अशीच निर्माण झाली आणि असं म्हटलं रे म्हटलं की महाराष्ट्राची बदनामी होते महाराष्ट्राची बदनामी केली जाते अरे पण बदनामी कोणामुळे होते सरकार तुमचं आहे ही बदनामी होऊ नये यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता अक्षरशः हाताची घडी घालून तुम्ही बसलेले आहात आणि सगळं केंद्राकडे ढकलून मोकळे होत आहात आणि त्यामुळे महाराष्ट्राची ही होणारी बदनामी थांबवणं हे ज्यांचं राज्य आहे त्यांच्याच हातात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ शिवसेनेचं नाही तर राज्याचं नेतृत्व करावं असा टोलाही चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील भाजपच्या पराभवावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संकल्पसभेमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना आमदार पाटील यांनी खासदार शरद पवार यांनी पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेत केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो तर तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन म्हणणारे पवार पुन्हा काँग्रेसच्या वळचणीला गेले त्यामुळं हिमालयात जाण्याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी आधी शरद पवारांना विचारावं असा टोला दादा पाटील यांनी लगावलाय दादाला हिमालयात सोडायला जातो मग त्यावेळेला ते, ते विसरतात की पवार साहेब सुद्धा वसंत व्याख्यान पुण्याला असं म्हणाले होते मी जर काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तोंडाला डांबर फासून हिमालयात जाणं मी पसंत करेन काँग्रेस प्रवेश केला नाही के कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपला मिळालेल्या भरघोस मतांकडे पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी लक्ष वेधलं सत्तेतील तिन्ही पक्षांना मिळून शहाण्णव हजार मतं मिळाली तर एकट्या भाजपला अठ्याहत्तर हजार मतं मिळाली यावरून पराभव कुणाचा झालाय हे स्पष्ट होतंय सर्वच पक्षांनी दोन हजार चोवीसची निवडणूक स्वतंत्र लढवावी मग बघूया कुणाचं सरकार येतं असा इशारा आमदार पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय त्यामुळे पराभव जो आहे तो त्यांचा प्रत्यक्ष पराभव आहे कारण तुम्ही तिघां मला शहाण्णवला तीनने भरवलं तर बत्तीस बत्तीस हजार होतात तर तुमची तिघांची बत्तीस बत्तीस हजार ताकद आहे आमची एकट्याची अठ्ठ्याऐं अठ्ठ्याऐंशी हजार आहे त्यामुळे तुमचा परावच आहे माझं तर सारखं चॅलेंज असतं की चोवीसला सगळे वेगवेगळे लढूया मग बघूया कोणाचं सरकार येतं